यानंतर बघूया महत्त्वाच्या बातम्या. मुंबईचा परळ टीटी उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार. डागडुजीच्या कामासाठी मुंबई महापालिकेकडून निर्णय. 6 महिन्यांमध्ये काम पूर्ण केलं जाणार. बेस्टच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. कर्मचाऱ्यांना 8.33% दराने बोनस देण्याचे औद्योगिक न्यायालयाचे बेस्ट प्रशासनाला आदेश. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाच्या दरामध्ये वाढ. लिंबाची आवक कमी झाल्यानं दरांमध्ये तब्बल 10 ते 12 रुपयांची वाढ. पुण्यातील भोसरी मेट्रो स्टेशनचं नाव बदला. महामेट्रोची केंद्रीय मंत्रालयाकडे मागणी. भोसरी स्टेशनचं नाव नाशिक फाटा करण्याची मागणी. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना राज्य शासनाकडून 21 नवीन 4-चाकी गाड्यांचं वितरण. नव्या गाड्यांमुळे पोलीस गस्त वाढ होण्याची शक्यता. कोल्हापुरातील आळते गावामध्ये डेंग्यूचा कहर. 2 महिन्यांमध्ये 1000+ ग्रामस्थांना डेंग्यूची लागण. वाढत्या प्रभावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाचं दुर्लक्ष. पुणे आयसिस मॉडेल प्रकरणी फरार आरोपी शाहनवाजला अटक. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई. एनआयएकडून शाहनवाज मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित. अलिबागच्या वर्सोली समुद्र किनाऱ्यावर सापडली चरसची 10 पाकिटं. रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानांतर्गत सापडलेली पाकिटं पोलिसांकडे सुपूर्द.